आमचे जीवभावाचे मित्र दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि विटाणा गळ परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मान्य ॲडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अजमुद्दीन उर्फ बाळ खान भिटा. आमच्याकडून माननीय ॲडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. विटा शहरातील धडाडीचे नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ व आमचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ॲडव्होकेट राम शिंदे विटा. आमच्याकडून विटानगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सचिन भैया यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचे जिओ मराठी न्यूज. पाहूयात हेडलाईन्स. खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे आयोजित आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ. आरोग्य शिबिरात दिवसभरात सुमारे 1300 रुग्णांची तपासणी तर मोफत शस्त्रक्रियेसाठी 51 रुग्णांची निवड. डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते यांची माहिती. संजयकाकांच्या वाढदिवसामुळे आज शिबिर भरलं होतं. त्या शिबिरतर्फे आमच्या दोघांचं इथं तपासणी झाली, तपासणीचं निधन झालं आणि आमचं दोघांचं ऑपरेशन उद्या मुंबईला होणार आहे, माझं आणि फॅमिलीचं. तरी आम्ही दोघांनी उद्या मुंबईला 11 वाजता जाणार आहे. आमचं गरीबाचं लय चांगलं झालेलं आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी 3 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000 आणि 3000 रुपयांची रोख बक्षीस देणार असल्याची संयोजक प्रताप सुतार यांची माहिती. माननीय खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका काकाप्रेमी संयुक्त विटा नगर परिषद विटा, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते भव्य सत्कार आम्ही घेत आहोत. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा घेतोय. त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये वयोमर्यादा आहे 58 ते 68 वर्षे. प्रथम बक्षीस आहे 7000 रुपये, दुसरे बक्षीस आहे 5000 रुपये, तिसरे आहे 3000 रुपये आणि उत्तेजनार्थ आम्ही 3 बक्षीसं ठेवलेली आहे. या नोंदणी कालावधी 2/1/2019 पर्यंत आहे. वेळ 3/1/2019 रोजी सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचे ठिकाण पंचमुखी गणपती मंदिरापासून सुरू होईल. व त्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेची नोंदणी माननीय सदाशिव बाबा पाटील जनसंपर्क कार्यालय, अनिल मुबाबर, किशोर डोंबे, श्री पवन सुतार यांच्याकडे करण्यात यावी. व स्वच्छता अभियान रॅली ही सकाळी 8:30 वाजता स्केटिंग रॅलीने सुरुवात करून ती समाप्ती आम्ही विटामधून करतोय. त्याच्यानंतर युवकांनी भव्य मोटरसायकल रॅली केलेली आहे, तरी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा ही नम्र विनंती आहे. विटानगर वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या ग्रंथासाठी तालुक्यातील ज्येष्ठ जाणकार लोकांकडून माहिती घेण्यासाठी वाचनालयात कक्ष स्थापन केला आहे. या कामी काही दस्तावेज, छायाचित्र किंवा माहिती उपलब्ध असल्यास कक्षात संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले आहे. विटा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विटा नगरपालिकेची स्थापना 1854 साली झाली. या वाचनालयाला 14 जून 2019 दीडशे वर्ष पूर्ण होते. 1967 साली ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला, त्यावेळी विटानगर वाचनालयाला तालुका वाचनालयाचा दर्जा मिळाला. आता त्या गोष्टीला सुद्धा 50 वर्ष पूर्ण होते. विटानगर वाचनालयाच्या संचालक मंडळानं या वाचनालयाला 150 वर्ष झाली म्हणून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करायचा ठरवलेला आहे आणि त्यानिमित्त एक स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचा मनोदय या वाचनालयाचा आहे. यामागची कल्पना अशी आहे की ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांच्या कार्याची ओळख किंवा त्यांच्या कार्याची नोंद होऊन ती नवीन पिढीला त्या लोकांचं योगदान समजावं अशी त्यातली महत्त्वाची आमची कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्राथमिक आराखडा तयार केलेला आहे. या विटा आणि खानापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये
ज्यांच्याकडे काय माहिती दस्तऐवज किंवा फोटो उपलब्ध असतील आणि या सगळ्यामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातली काय माहिती उपलब्ध असेल तर ती माहिती या कक्षाकडे द्यावी. बळवंत महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार 7 जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास लेखाधिकारी शिवदास पोटे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आबासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य उज्ज्वला शाह यांनी दिली आहे. निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज.